राबवता येणार आहे. सौरभ निलेश धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. तर अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबद्दलची ही सगळ्यात मोठी बातमी आता एबीपी माझावर तुम्ही बघत आहात. अशोक चव्हाण यांच्यासोबत चंद्रकांत हांडोरे, नसीम खान देखील प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाण आणि त्यांना समर्थन असलेले काही नेते हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि याच नाराजीचं रूपांतर पक्षाला रामराम करण्यात होण्याची शक्यता आहे आणि भाजप प्रवेश सुद्धा होऊ शकतो. आणखी माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्यासोबत आहे. गणेश एक मोठी अपडेट येते आहे की मराठवाड्यातलेच दोन आमदार किंवा तीन आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रवेश करू शकतात. पण एक दुसरी मोठी अपडेट अशी येते आहे की शक्यता अशी आहे जी चर्चा समोर येते आहे अशोक चव्हाण आज राजीनामा देतील आणि राज्यसभेच्या एका सीटवर त्यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी देखील भाजपनं केल्याचं बोललं जात आहे. म्हणजे जी कमिटमेंट आहे ती राज्यसभेची आहे का हा प्रश्न इथं उपस्थित होतो. कारण माहिती अशी मिळते की अशोक चव्हाण यांची जी बोलणी सुरू होती काल त्या काँग्रेसच्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये होते, तिथल्या नेत्यांचा संबंध थोडं डल वाटत होते. परवा जिल्हास्तराची एक बैठक होती, एक शिबिर होतं, तिथे ते पोहोचले नव्हते आणि मागील दोन दिवस ते दिल्लीत असल्याचं बोललं जात आहे. आज नार्वेकरांची भेट घेण्याआधी दोन दिवस ते दिल्लीत होते, दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींची त्यांनी चर्चा केल्याचंही बोललं जात आहे आणि त्यानंतरच त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. आज राजीनामा देऊ शकतात आणि आज भाजपची जी यादी येणार आहे राज्यसभेसाठी त्यात त्यांचं नाव असू शकतं असं बोललं जात आहे. ही शक्यता ही चर्चा आहे. कारण काय कमिटमेंट केली गेली भाजपकडनं अशोक चव्हाण यांना, तर अशी एक थिअरी ही समोर येते की त्यांना राज्यसभेसाठीही एक जागा बोललं गेलंय. यासोबत त्यांच्यासोबत जे इतर आमदार येतील त्यांच्यासाठी काय कमिटमेंट आहे काही अजून कळू शकलं नाही. पण ते आमदार मुंबईचे नव्हे तर ते आमदार मराठवाड्याचे असतील असं बोललं जात आहे आणि यामुळं मोठी चर्चा आहे, जोरदार चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्या ह्या कार्यालयामध्ये आहे सध्या, इथं कोणी नाही. इथं ते नेहमी सकाळच्या वेळेला असायचे, त्यांचे सहकारी असायचे आणि लोकांच्या भेटीगाठी ते घ्यायचे. मात्र नार्वेकरांच्या भेटीनंतर ते पुन्हा घरी गेल्याचं कळतंय आणि शक्यता आहे की राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील, आपल्या निर्णयाबद्दल सांगतील. आणि जसं मला सूत्रांनी सांगितलं की जी चर्चा होते ती चर्चा राज्यसभेची पण आहे की त्यांना राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं आणि हीच कमिटमेंट दिल्लीवर त्यांनी आणली आहे, घेतली असं कळतंय. आणि म्हणून आज जी यादी येईल त्यांचं नाव असेल का हे पाहणं महत्वाचं असेल. जर राज्यसभा नाही तर दुसरं कोणतं कमिटमेंट केलं गेलंय हेही पाहणं महत्वाचं असेल. मात्र मोठा निर्णय अशोक चव्हाणांनी घेतलाय, पुढच्या काही क्षणांमध्ये ते राजीनामा देतील आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील असंही बोललं जात आहे. पण मोठी कमिटमेंट आहे आणि मराठवाड्याचेच आमदार असणार त्यांच्यासोबत असं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनं किंवा राज्यस्तराच्या नेत्यांनी आम्हाला माहिती दिली आहे की इतर कोणी नव्हे तर त्यांच्या जवळचे जे दोन आमदार आहेत ते त्यांच्यासोबत जाऊ शकतात अशी माहिती आहे. दोन मुख्य बातमी याच्यामध्ये आहेत की कोणामुळं हा त्यांनी निर्णय घेतला. तर पहिली गोष्ट म्हणजे अशोक चव्हाणांना दिसतंय की भाजपची लाट आहे, त्या लाटीमध्ये आपण कितीही संघर्ष केला तर निवडणूक जिंकता येणार नाही. याशिवाय जे अधिकार नाना पटोलेंचे होते का, नाना पटोले ज्या प्रकारे एक हाती सगळं इथला सगळा व्यवहार म्हणा किंवा काँग्रेस चालवत होते महाराष्ट्राचे, त्याला पाहून ते नाराज होते अशोक चव्हाण. गणेश तू सोबत राहत, एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीनं दिल्लीला जाणार आहेत, अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळणार.